स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, आमची मापं काढू नका, बजरंग बापांचा अजितदादांवर घणाघात. राज्यातील चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने बीडमधील निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली असून सांगता सभेसाठी दिग्गज बीडच्या मैदानात उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीत पंकजा यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेवर हल्लाबोल झाला. त्यांच्या कारखान्यासाठी निधी देण्याचं काम मी केलं, कारखान्याची कॅपॅसिटी वाढवून दिली असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं. आता बजरंग सोनवणेंनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ सांगता सभेसाठी शरद पवार आवर्जून उपस्थित आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेल्याने यंदाच्या निवडणुकीत जातीय कार्ड महत्त्वाचं ठरणार आहे. यातच पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज अजित पवार आणि उदयनराजेंची सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी धनंजय मुंडेंचा दाखला देत बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. आता बजरंग सोनवणेंचीही जशास तसं उत्तर देत अजित पवारांवर पलटवार केलेला आहे. आणि दादा आमचं जाऊ देव, आम्ही खूप छोटे कार्यकर्ते, आम्ही खूप छोटे आहात. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं, त्या साहेबाला तुम्ही सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही साहेबा बरोबरच होतो आणि साहेबा बरोबरच राहणार आहे. आज जाहीर साहेब पण सांगतील, कदाचित जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, तुम्हालाच राजकारण करता येते, आम्हाला करता येत नाही असं नाही. आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी, मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून 6 महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायचे सांगितलं, मी रणांगणात उतरलो. आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही. मावळवी लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराजित झाला दादा, याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या. तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे, त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये. अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता? तुमचं माप बीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.